तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती आणि वीज निर्मितीमध्ये उच्चांक नोंदवलेत. 60,000 लिटर प्रतिदिन क्षमतेच्या डिस्लरी प्रकल्पातून एका दिवसात 1,01,000 लिटर इथेनॉलचं उत्पादन घेण्यासह सहवीज निर्मिती प्रकल्पातून 7 कोटी युनिट वीज निर्मितीचा टप्पा पार करणारा वारणा कारखाना राज्यातला पहिला कारखाना असल्याचं कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ विनय कोरे यांनी सांगितलंय. साखरेच्या जादा उत्पादनामुळे केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले. याचा फायदा घेत तात्यासाहेब कोरे वारणा कारखान्यानं तेल कंपन्यांकडून प्रति लिटर 63.45 रुपये दरानं इथेनॉल पुरवठ्याची ऑर्डर मिळवली आहे. चालू हंगामात कारखान्याकडून 92 लाख लिटर इथेनॉल पुरवण्यात येणार आहे. कारखान्याच्या डिस्टिलरी विभागानं प्रतिदिन 60,000 उत्पादन क्षमतेमध्ये चांगलं व्यवस्थापन करत गेल्या 8 दिवसांमध्ये सरासरी 90,000 लिटर उत्पादन घेतलं असून नुकतंच 1 दिवसात उच्चांकी 1,00,000 लिटर उत्पादन घेण्यात डिस्टिलरी विभागानं यश मिळवलंय. हंगामाच्या सांगतेपर्यंत कारखाना 1,40,00,000 लिटर इथेनॉल उत्पादन करेल असा विश्वास आमदार डॉ विनय कोरे यांनी व्यक्त केला. 60,000 क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पातून उच्चांकी इथेनॉल निर्मिती करणारा तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील पहिला कारखाना असल्याचा दावा आमदार कोरे यांनी केला. इथेनॉल उत्पादनाबरोबरच यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यानं वीज निर्मितीमध्ये सुद्धा उच्चांक गाठलाय. आतापर्यंत 7 कोटी युनिट वीज निर्यात करण्यात आली असून हंगाम अखेर 10 कोटी युनिट वीज निर्यातीचा टप्पा गाठू असं सांगत 1 टन उसापासून उच्चांकी वीज निर्मिती करण्यात सुद्धा वारणा कारखाना अव्वल असल्याचं आमदार कोरेंनी सांगितलं. 35 लाख 1,40,00,000 उच्चांकी उत्पादन त्या ठिकाणी करू शकलो होतो. या गळीत हंगामामध्ये मला वाटते 15 ऑक्टोबर जर आपला सीझन सुरू झाल्याचं आपण गृहित धरलं तर डिस्टिलरी प्रामुख्यानं सीझन सुरू झाल्यानंतर 3र्या 4र्या दिवशी आपण त्या ठिकाणी चालू करतो. म्हणजे 20 ऑक्टोबरपासून साधारण 17 जानेवारीपर्यंत जे आपण जर दिवस काढायचे ठरवले ते 90 दिवस आणि हे 30 दिवस म्हणजे साधारण 120 दिवसामध्ये आपण जवळजवळ 90 लाखाच्या वर इतकं RSचं प्रोडक्शन आज त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि हा गळीत हंगाम संपायच्या अगोदरच जवळजवळ 1,40,00,000 लिटरचा टप्पा आपण पूर्णत्वाला घेऊ अशा प्रकारचं नियोजन आज आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. तो प्रामुख्यानं वीज आहे आणि म्हणून विजेच्या बाबतीत नेमकं आपण काय करू शकलो आहे. विजेचा प्रकल्प ह्या 8-10 दिवसात आपल्याकडे हस्तांतरित होणार आहे. फायनल स्टेजमध्ये तो आहे. म्हणून विजेच्या बाबतीत नेमकं आपल्या कारखान्यात काय घडलं याचा आम्ही आढावा त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केला आणि मला त्याही बाबतीत सांगायला अतिशय आनंद होतो आहे आणि अभिमान वाटतो आहे की आपल्यापेक्षा जास्त क्षमता असणारे सुद्धा काही कारखाने महाराष्ट्रात आहेत. त्यांच्याकडे सुद्धा सहवीज निर्मिती ज्याला आपण कोजेन म्हणतो असे प्रकल्प आहेत. पण परवा आम्ही सगळ्या मोठ्या कोजेन क्षमता असणाऱ्या महाराष्ट्रातल्या कारखान्यांची माहिती त्या ठिकाणी एकत्रित करायचा प्रयत्न केला आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये कपॅसिटी आपल्यापेक्षा जास्त असणाऱ्यांशी तुलना करत असताना सुद्धा सगळ्यात जास्त वीज निर्यात केलेला कारखाना जर कुठला असेल तर तो आपला वारणा कारखाना आहे. अशा प्रकारचा उच्चांक मला वाटते परवा दिवशी आपण जवळजवळ 7 कोटी युनिट्सचा टप्पा निर्यातीचा त्या ठिकाणी पार केला. या पत्रकार परिषदेला तात्यासाहेब कोरे नवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष NH पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, सचिव B.B. दोशिंगे, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.